पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी माधुरी ठाकूर घेऊन आली आहे गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स आणि अहिरणी दूध, शक्ती तुमच्या संस्कारांमागची। पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करीत जुने कोळदे येथील महिला पुरुषांकडून तापी नदीच्या पात्रात जल आंदोलन, प्रशासनासाठी निवेदन। औष्णिक प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदला देताना भेदभाव केल्याने विखरण येथील धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्याने मंत्रालयातच विष घेतले। नेहरू युवा केंद्र, महापालिका आणि सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने धुळ्यात रोजगार मिळावा, निरनिराळ्या 14 कंपन्यांनी मुलाखतीतून केली उमेदवारांची निवड। निरनिराळ्या वयोगटातील वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन साहित्य निर्मिती व्हावी, धुळ्यातील ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांची अपेक्षा। आणि रावेर जवळील भाटमाई धरण साकारण्यासाठी प्रयत्न करणार, सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार मंत्री सुभाष भामरेंचे स्पष्टीकरण। आता बातमीपत्र विस्ताराने। चितोडची महाराणी हिंदुसती पद्मावती यांचा इतिहास त्याग, समर्पण, बलिदान, पावित्र्य आदीचा आहे। तर संजय लीला भंसाली यांनी काढलेल्या पद्मावत चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात येऊन विद्रूप रूप दाखविण्यात आल्याचा आरोप शिंदखेडा तालुक्यातील क्षत्रिय समाजाने केला आहे। भारतभर सिनेमा प्रदर्शित करण्यात येऊ नये यासाठी मंगळवारी शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे येथील महिला आणि पुरुषांनी तापी नदीच्या पात्रात एकत्र येऊन जल आंदोलन केले। नदीपात्रातूनच महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणावर घोषणा दिल्या, शासन आमच्या भावनांचा सन्मान करेल असा आशावाद याप्रसंगी व्यक्त करण्यात आला। तसेच धुळे शहरात 24 जानेवारीला पद्मावत चित्रपटाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे। पद्मावत चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होऊ नये अशी मागणी राजपूत समाजाने केली आहे। त्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील राजपूत समाज संघटनेने अतिरिक्त तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले होते। तरीही 25 तारखेला पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त साधण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर जुने कोळदे येथील बहुसंख्य महिला आणि पुरुषांनी थेट तापी पात्रात उतरून आंदोलन केले। महाराणी पद्मावती संपूर्ण हिंदू समाजाची अस्मिता असून त्यांना भारतभूमीवर वीर मातेचा दर्जा आहे। त्यांचा खरा इतिहास बाजूला ठेवून पैसा कमवण्याच्या हेतूने संजय लीला भंसाली यांनी इतिहासाची मोडतोड करून सिनेमाची निर्मिती केली आहे। सिनेमातील दृश्य आणि चुकीची मांडणी यामुळे राजपूतांसह हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सरकारने पद्मावत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी घालावी। चित्रपटाचा अंश देखील कुठल्याही माध्यमातून प्रदर्शित होऊ नये अशी मागणी घेऊन महिला आणि पुरुषांनी तापी पात्रात जल आंदोलन केले। तापी पात्रात अथंग पाणीसाठा असून महिला पुरुषांनी कमरभर उंच असलेल्या पाण्यात उभे राहून घोषणाबाजी केली। प्रशासन आमच्या भावना समजावून घेईल असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला। आंदोलनात बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांच्यासह राकेश राजपूत, चेतन राजपूत, रामसिंग राजपूत, योगेश राजपूत, सागर राजपूत, धीरज राजपूत, निलेश राजपूत, महेंद्रसिंग राजपूत, ईश्वरसिंग राजपूत, नयन राजपूत, रामीचे उपसरपंच कुलदीप जाधव, शहानाभाऊ सोनवणे, शैलेंद्र सोनार, डॉक्टर भरत राजपूत, जयदेव राजपूत, पिंटू राजपूत, निखिल जाधव यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या चंद्रकला सिसोदिया यांचा समावेश होता। तसेच पद्मावतच्या विरोधात धुळे शहरात 24 जानेवारीला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। तुमच्या ज्या भावना आहेत त्या मी नक्कीच शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। हा जो विषय आहे हा फक्त शिंदखेडा किंवा दोंडाच्या पुरता मर्यादित नाही, हा राष्ट्रीय स्तरावरचा विषय आहे। तर नक्कीच आपण या भावना पोहोचू। माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण पाण्याबाहेर आहोत आणि आंदोलन स्थगित। जोपर्यंत आमची मागणी अशी आहे की पद्मावत हा पिक्चर पूर्ण भारतभर बंद झाला पाहिजे,
आणि जोपर्यंत हा पिक्चर भारतभर बंद होत नाही तोपर्यंत आम्ही इथं पाण्यातच थांबणार आहेत. आणि ह्या पिक्चरला पूर्णपणे बॅन करण्यात यावं अशीच आमची प्रशासनाला प्रमुख मागणी आहे. आज जर त्यांनी हा पिक्चर बॅन नाही केला तर आमच्या इथे काही बंधू कंटिन्युअस हे जल आंदोलन करीत आहे आणि त्यांच्या जर जीवाला काही हानी झाली याला पूर्णपणे हे प्रशासन जबाबदार असेल. वादग्रस्त दिग्दर्शक संजय भंसाली यांची निर्मिती असलेल्या पद्मावत हा चित्रपट जिल्ह्यात प्रदर्शित करू नये. चित्रपटगृहांना त्याविषयी निर्देश द्यावेत. चित्रपट प्रदर्शित झाला तर क्षत्रिय महासभा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असे निवेदन अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख विवेक पानसरे यांना देण्यात आले. वादग्रस्त दिग्दर्शक संजय भंसाली यांच्या पद्मावत चित्रपटाला सर्वच पातळीवर विरोध होतोय. इतिहासा संदर्भात आपण संवेदनशील असतो. इतिहासात राजपूत समाजाच्या शौर्याची अनेक पानं आहेत. पद्मावती संदर्भात राजपूत समाज अधिक संवेदनशील आहे. महाराणी पद्मावतीने दाखवलेलं शौर्य अविस्मरणीय आहे. परंतु संजय भंसाली यांच्या पद्मावत चित्रपटात मात्र महाराणी पद्मावती यांच्या संदर्भात विपर्यास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला गेलाय. आता हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. परंतु धुळे जिल्ह्यात कुठल्याही सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी चित्रपट गृहचालकांना तसे निर्देश द्यावेत. अन्यथा क्षत्रिय महासभा तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना जसपाल सिसोदिया, नरेंद्र जमादार, गोकुळ राजपूत, अजित राजपूत, विजय सिसोदिया उपस्थित होते. असं असलं तरी त्याच्यातले कंटेंट काही बदलले नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी या स्त्रियांच्या सन्मानासाठी आमच्या समाजाच्या राजपूत समाजाच्या हजारो लाखो स्त्रियांनी जोहार केला त्यांच्यावर त्यांनी चुकीच्या पद्धतीने सिनेमा काढून परत येणाऱ्या पिढीला चुकीचा इतिहास दाखवावा याच्यासाठी आमच्या भावना तीव्र आहेत. शिंदखेड्या तालुक्यातील विक्रण येथील शेतकरी धर्मा पाटील यांची 5 एकर जमीन औष्णिक प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. जमिनीचा मोबदला देताना प्रशासनाने त्यांना केवळ 4,10,000 रुपये दिले तर धर्मा पाटील यांच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्याला 2 एकर जमिनीसाठी 1,93,00,000 मोबदला देण्यात आला. धर्मा पाटील यांना मोबदला देताना त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडांची दखल घेण्यात आलेली नाही. गेल्या 3 महिन्यांपासून 80 वर्षाचे धर्मा पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रा मारत होते. अखेरच्या टप्प्यात त्यांनी मंत्रालय गाठले. मंत्रालयात देखील वाईट अनुभव आल्याने त्यांनी थेट मंत्रालयातच सोमवारी सायंकाळी स्वतःवर विषप्रयोग करून घेतला. दरम्यान या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. विक्रण येथे शासनाने औष्णिक ऊर्जा प्रकल्प आणला आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. विक्रण येथील धर्मा पाटील यांची 5 एकर जमीन संपादित करण्यात आली. जमीन संपादनाच्या प्रक्रियेत कुणाचीही मदत घेतली नाही. त्यांना केवळ 4,10,000 रुपये देण्यात आले. मात्र त्यांच्या शेताशेजारी असलेल्या शेतकऱ्याची 2 एकर जमीन संपादित झाली त्याला मात्र 1,93,00,000 रुपये मिळाले. ज्या ज्या शेतकऱ्यांनी देसले नावाच्या दलालाशी संपर्क साधला त्या त्या शेतकऱ्यांना मात्र 1,00,000 रुपये मिळालेत. ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे शासनाला मदत केली त्यांच्यावर मात्र अन्याय झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात धर्मा पाटील यांनी 3 महिन्यांपासून सक्षम अधिकाऱ्यांना ही बाब समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांना उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. अखेरीस धर्मा पाटील यांनी त्यांचा मुलगा नरेंद्र याला सोबत घेऊन मंत्रालय गाठले. मंत्रालयात सक्षम अधिकाऱ्यांनी सोमवारी भेटीची वेळ निश्चित केली होती पण भेट नाकारण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या धर्मा पाटील यांनी मंत्रालयात स्वतःवर विषप्रयोग करून घेतला. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहिल्यानंतर मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात धर्मा पाटील यांना दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, भूसंपादन अधिकारी पंकज चव्हाण यांच्यासह इतर अनेक जण कागदपत्रांची शोधाशोध करायला लागले. पाटील या प्रकरणात नेमका त्याला शेतकऱ्याला आत्महत्या का करायची वेळ आली, काय नेमकी परिस्थिती त्याची इथे? सर, आत्महत्या करायची वेळ का आली माहीत नाही, पण जो निवाडा झालेला आहे तो 17/3/15 झालेला आहे. त्या निवाड्यानुसार त्यांचा गट नंबर आहे 291(2)A. त्या 291(2)A जे व्हॅल्युएशन दिलेलं आहे ते आहे 218,617 रुपये. त्याच्यामध्ये त्यांच्या फळझाडांचं व्हॅल्युएशन जे किंवा वनझाडांचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते 9,423 रुपये आहे. तो निवाडा झालेला आहे 13 आणि तो निवाडा त्यावेळेला जे जे व्हॅल्युएशन आलं होतं ते आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि आता जे आहे उद्या सानुग्रह अनुदानाबद्दलची मीटिंग आहे त्याच्यासाठी आम्ही ते सानुग्रह अनुदान धरून प्रत्येक शेतकऱ्याला किती पैसे मिळणार त्याचं कॅल्क्युलेशन आमचं चालूच आहे. सगळं काही प्रोसेस त्यांनी केलेले होते आणि सरकारी लोकांनी काही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. ते बऱ्याचदा मंत्रालयात गेले, बऱ्याचदा अधिकाऱ्यांशी भेटले पण अधिकाऱ्यांनी त्याचा काही प्रतिसाद दिलेला नाही. आणि माझे वडील हे
तीन महिन्यापासून जास्त वेळ थकून गेलेले होते, कारण त्यांनी काही नातेवाईकांचं कर्ज घेतलेलं होतं. त्यांना गण भेटले 2-3 कोटी आणि आम्हाला अजून थरसून राहिलेत. मग हे म्हाताऱ्यानं काय केलं, मरून जाऊ का? मरूनच गेला मग. तिथं मंत्रालयात गेले नाही, गेलेत पुन्हा ठाऊक. आम्ही इथं भुगतात, कष्ट करील, वाया गेलं म्हाताऱ्याला सगळं. भूसंपादन अधिकारी पंकज चौबळ यांनी सांगितले की धर्मा पाटील यांच्या संपादित जमिनीचा निवाडा 17 मार्च 2015 करण्यात आला. त्यांच्या शेतजमिनीची किंमत त्यावेळी 2,18,617 रुपये ठरली, तर त्यांच्या शेतजमिनीत असलेल्या फळझाडांची किंमत 9,423 रुपये निश्चित झाली. धर्मा पाटील यांच्या शेजारच्या जमीनधारकाला 2 कोटी रुपये कसे मिळाले असं विचारल्यानंतर चौबळ यांनी सांगितले की त्या शेतकऱ्याच्या शेतातील डाळिंबाच्या झाडांची किंमत 94,26,721 रुपये झाली. तसेच शेतजमिनीची किंमत एकत्र केल्यानंतर त्याला 1,84,430 रुपये देण्यात आले आहेत. आता सानुग्रह अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती चौबळ यांनी दिली. तर त्याच्या जो बाजूचा शेतकरी आहे त्याचा सर्वे नंबर आहे 290/3. त्याचं क्षेत्र त्याच्या ह्याच्यामध्ये जी फळझाड आहे त्याची किंमत 94,26,771 रुपये इतकी दाखवली आहे. त्याच्यामुळे तो जो फरक दिसतो त्याच्या जमिनीची किंमत प्लस फळझाडांची किंमत मिळून त्याची एकूण किंमत होते 1,89,443 अशी होते. अजून काही बातमी आपण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बारसह. सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस. मायक्रोवेव्ह ओव्हन, गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला.
पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूममध्ये 196B ब्रह्मचैतन्य हाईट्स अग्रसेन चौकाजवळ 80 फुटी रोड धुळे. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध अर्धा आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78 875 84 977, 98 347 93 223. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. स्पर्धेच्या काळात तुमच्या बुद्धिमत्तेबरोबरच निर्णय क्षमता देखील महत्वाची ठरली आहे. त्यामुळे मुलाखतीला सामोरे जाताना आत्मविश्वासाने आणि योग्य तो निर्णय घेऊन कमी कमी वेळेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. सामान्य ज्ञानाची पातळी उंचावून व्यक्तिमत्व विकसित करावे असा सल्ला प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. धुळे शहरातील जेल रोडवरील शासकीय तांत्रिक विद्यालयात पदविका धारण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा घेण्यात आला. धुळे शहरातील नेहरू युवा केंद्र, उद्योजकता विकास केंद्र, धुळे महापालिका आणि श्रावण चिंधुवाणी ग्रामीण सेवाभावी संस्थेतर्फे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात निर्णया 14 कंपन्यांचे प्रतिनिधी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी दाखल झाले होते. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेची खात्री केल्यानंतर मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार होती. मेळावा आणि प्रत्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या उपस्थितीत उमेदवारांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात स्काउट आणि गाईड विभागातर्फे राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे शांताराम शेंडे यांचा विशेष गौरव करण्यात आला. व्यासपीठावर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक अतुल निकम, राजाराम हळवे, रवींद्र जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी मिसाळ म्हणाले की बेरोजगार मेळाव्यात निरनिळ्या 14 कंपन्यांचे व्यवस्थापन उपस्थित आहे. मुलाखतीतून निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता कमी प्राप्त केली असली तरी व्यवस्थापनाला तुमच्या बुद्धिचातुर्याची देखील पडताळणी करायची असते. त्यासाठी मुलाखत घेतली जाते. मुलाखतीच्या प्रश्नोत्तरात तुमच्यात असलेला आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता प्रामुख्याने पाहिली जाते. सर्वसाधारणपणे मुलाखतीला सामोरे जाताना काहींचा आत्मविश्वास कमी असतो. या अनुभवातून मी देखील गेलो आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेऊन प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि आपल्याला नोकरी मिळवायची आहे असा संकल्प केला तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकाल असे स्पष्टीकरण प्रांताधिकारी मिसाळ यांनी यावेळी दिले. कंपनी बदलचा फायदा होईल की या विद्यार्थ्याला घेतल्यानंतर आपला काय फायदा होणार आहे. त्यामुळं कंपनी त्यांच्या अनुषंगाने या मुलाचं नॉलेज कितीपर्यंत आहे, हा कशी परिस्थिती हँडल करू शकेल किंवा हा कशा प्रकारे आपलं मार्केटिंग वाढवू शकेल या गोष्टी बघेल. त्यामुळे तुम्ही न घाबरता त्या ठिकाणी मुलाखतीला सामोरं जा. तुम्हाला जे येत आहे ते समोर कंपनीचे जे प्रतिनिधी असतील त्यांच्या समोर मांडा. त्याचबरोबर दुसरं असंही सांगणार आहे की आपल्याला त्या ठिकाणी लाभ मिळाल्यानंतर बाकीचे जे आपले बांधव आहेत जे बेरोजगार आहेत त्यांना देखील रेफरन्स असेल किंवा इतर त्यांना माहिती देणं असेल या माध्यमातून आपण रोजगार उपलब्ध करून द्यावा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिवसेनेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. धुळे शहरातील जिल्हा कार्यालयाच्या आवारात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बहुसंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. धुळे शहरातील प्रबोधनकार ठाकरे संकुलात असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मुख्य कार्यक्रम झाला. संकुलाच्या आवारात
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेल्या महाराष्ट्राची जडणघडण करण्यासाठी आम्ही योगदान देऊ असा निर्धार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतीश महाले, माजी महापौर भगवान करंगाळ, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भूपेंद्र लहामगे, संदीप सूर्यवंशी, कैलास पाटील, किरण जोंधळे, प्रशांत श्रीखंडे, नितीन पाटील, हेमा हेमाडे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. बदलत्या परिस्थितीतील निरनिराळ्या वयोगटातील वाचक वर्गाची अभिरुची लक्षात घेऊन साहित्याची निर्मिती झाली पाहिजे. अभिजात दर्जेदार साहित्य असेल तर वाचक तो ग्रंथ निश्चित खरेदी करतो. आज वाचकांची अभिरुची लक्षात न घेता साहित्याची निर्मिती होत असल्याने शहरांमध्ये वाचनालयांची आणि पुस्तक विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या घटली आहे, असा सूर धुळे शहरातील ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त करण्यात आला. शहरातील कमलाबाई कन्या विद्यालयात सोमवारी 3 दिवसांच्या ग्रंथोत्सवाला सुरुवात झाली. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत धुळे शहरात ग्रंथोत्सवाला सोमवारी सुरुवात झाली. धुळे शहरातील कमलाबाई कन्या विद्यालयाच्या आवारात हा ग्रंथोत्सव सुरू आहे. सकाळी निरनिळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी काढली. पालखीत ग्रंथ ठेवून शाळेच्या परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत वारकऱ्यांची वेशभूषा धारण करून शाळकरी मुले मुली सहभागी झाले होते. टाळ चिपळ्यांचा गजर करीत संत साहित्य वाचनात घ्यावे असा संदेश धुळेकरांना शाळकरी मुला मुलींनी दिला. ग्रंथोत्सवानिमित्त निघालेल्या दिंडीत शिक्षणाधिकारी मोहन देसले, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, अनुराधा गरुड, सुलभा भानगावकर, मनीषा जोशी, विजय बोरसे, डी बी पाटील, एम जे सोनवणे, प्रल्हाद साळुंखे, मनीषा ठाकरे सहभागी झाले होते. कमलाबाई कन्या विद्यालयाच्या आवारात निरनिळ्या प्रकारच्या ग्रंथांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. धुळेकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन दर्जेदार ग्रंथ आणि संदर्भ पुस्तके खरेदी करावेत असे आवाहन करण्यात आले. यावेळी अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष अहिरे यांनी सांगितले की बदलत्या परिस्थितीत निरनिळ्या वयोगटाची वाचनाची अभिरुची लक्षात घेऊन साहित्य निर्मिती व्हायला हवी. वर्तमानाचे प्रतिबिंब असलेले साहित्य असले तर वाचकांकडून त्याला प्रतिसाद मिळतो. मुखपृष्ठ कितीही आकर्षित असले तरी चोखंदळ वाचक मात्र त्यातील अनुक्रमणिका आणि प्रस्तावना नजरेखालून घातल्यानंतरच पुस्तक खरेदीचा निर्णय घेतो. विशेषतः तरुणांची अभिरुची लक्षात घेता नवीन साहित्याची निर्मिती झाली पाहिजे. तसे साहित्य निर्माण होत नसल्याने आज शहरांमध्ये ग्रंथालय आणि पुस्तक विक्री करणारी दुकाने कमी झाली आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा. त्यासाठी केवळ लेखकांनीच नव्हे तर वाचकांनी देखील विशेष प्रयत्नशील असायला हवे अशी अपेक्षा सुभाष अहिरे यांनी यावेळी व्यक्त केली. ग्रंथापासून दूर पळून गेलेल्या वाचकाला पुन्हा ग्रंथाजवळ ओढून आणायचं असेल तर आधी वाचकांच्या अभिरुचीचा विचार होणं आवश्यक आहे. ग्रंथाचं मुखपृष्ठ कितीही आकर्षक असलं तरी चांगला पारखी वाचक फसव्या ग्रंथांना हात लावत नाही ही वस्तुस्थिती आहे. अजून काही बातमी आपण अल्पशा विश्रांतीनंतर. चूल आणि मूल हेच स्त्रीचं विश्व. काय करायचंय शिकून, पुढे मुलंच वाढवायची आहेत ना. घरंदाज बायका नाटकात काम करत नसतात. असं बाहेर 4 चौघात मोर्चे काढत फिरणं शोभत का. लग्नाचं वय झालंय, अजून किती शिकायचंय तुला. रात्री अपरात्री घराबाहेर पडायचं, कशाला पाहिजे ही नोकरी. सुगीला तरी वेळेवर घरी यायला शिका. हे असले कपडे, जाऊ दे, मी काही बोलतच नाही ना. तुम्ही बदललात पण तुमची निवड मात्र तीच. पीएन गाडगिळ अँड सन्स 1832 पासून. पूना गाडगिळ आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229-121-229-122. ये फेबर कुकटॉप ही लाना, वरना कहीं. फेबर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी फेबर. मैडम आपने तो देखा ही होगा, देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस. आप लीजिए. आप हमें फेबर आरो ही दीजिए. Faber with US made Filmtech membrane and copper guard technology. Matlab science plus tradition needs no introduction. Faber. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen.
The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D Hoods, with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney, so the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरओ वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे फोन नंबर 282 111 मोबाईल 94204 39 111 कुस्ती हा खेळ शक्तीचा कुस्ती हा खेळ युक्तीचा तुमच्या ताकदीची आणि कौशल्याची खरी परीक्षा होते ती या रिंगणात पहिलवान घडतो तो फक्त कसरत सकस आहार तसेच सरावातून आणि या सर्वांसाठी त्याला ऊर्जा देते अहिरणी दूध धुळे तालुका दूध उत्पादक संघ घेऊन येत आहे स्वस्थ स्वच्छ शुद्ध आणि संपन्न अहिरणी दूध शक्ती तुमच्या संस्कारांमागची अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत पांझरा पात्रात असलेल्या पाणी योजनेच्या विहिरीची पातळी खालावली आहे त्यामुळे न्याहाळूतसह या योजनेवर अवलंबून असलेल्या 7 गावांना उन्हाळ्यात गंभीर पाणी प्रश्न निर्माण होईल परिस्थिती निरीक्षणाखाली ठेवून वेळीच पांझरेच्या पात्रात अक्कलपाडा धरणातील पाणी सोडण्यात यावे अशी मागणी न्याहाळूत येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीवर धुळे आणि साक्री तालुक्याच्या सीमारेषेवर अक्कलपाडा धरण बांधण्यात आले आहे यंदा पहिल्यांदाच अक्कलपाडा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झालाय पण त्याचवेळी धुळे तालुक्यात सरासरीच्या तुलनेत केवळ 60% पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक गावांना आताच भूगर्भातील पातळी खालवल्याचा अनुभव येतोय पांझरा नदीच्या काठावर वसलेल्या न्याहाळोद येथे सार्वजनिक पाणी पुरवठा योजना घेण्यात आली आहे या योजनेतून न्याहाळोदसह 7 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो त्यात बिलाडी नगाव सातर्णे मोहाडी प्रडांगरी विश्वनाथ नवलनगर धमाणे या गावांचा समावेश आहे न्याहाळोदजवळ पाणी योजनेची विहीर आहे पांझरा काठावर घेण्यात आलेल्या विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे त्यामुळे जलस्रोतापासून जवळ असलेल्या न्याहाळूत गावाला पुरेसा पाणी पुरवठा होणे कठीण झाला आहे तेव्हा जलस्रोतापासून दूर असलेल्या गावांची पाणी पुरवठ्याची स्थिती गंभीर होणार आहे पाण्याची पातळी जास्त खालावून पाणी वितरण व्यवस्थेवर ताण पडण्यापूर्वीच अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरेच्या पात्रात सोडण्यात यावे अशी मागणी न्याहाळूत येथील ग्रामस्थांची आहे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले निवेदन देताना राम भदाणे रामकृष्ण खलाणे सरपंच ज्योती भिल उपसरपंच प्रताप माळी ग्रामपंचायत सदस्य नवल माळी योगराज पवार ज्ञानेश्वर माळी रमाकांत सौंदाणे विजय कुंभार विशाल रायते अमित जैन मोना पवार प्रमिला भिल ललिता पवार भिकुबाई माळी यांच्यासह अनेकांचा समावेश होता रावेर येथील भाटमाई धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून या परिसरातील शेती सिंचनाखाली आणली जाईल तसेच रावेरसह परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला जाईल असे आश्वासन संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी दिले धुळे तालुक्यातील रावेर येथे रविवारी सायंकाळी राज्यमंत्री भामरे यांनी धरणाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून लहान मोठे प्रकल्प मार्गी लावावेत अशी मागणी होते आहे धुळे तालुक्यातील रावेर येथील भटामाई धरणाचे काम थंडावले आहे या भागातील नागरिकांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांची भेट घेऊन धरणाची गरज स्पष्ट केली
त्यानुसार मंत्री भामरे यांनी रविवारी सायंकाळी थेट धरणस्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी सरपंच साहेबराव देवरे, गजेंद्र अंपळकर, राम भदाणे, सरपंच निंबा भदाणे, भाऊसाहेब खैरनार, गोपीनाथ देवरे, जगन्नाथ देवरे, महेंद्र भामरे, माधवराव देवरे, देवचंद बेडसे, नागो मराठे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले की रावेर येथील भाटमाई धरणाची मागणी झाल्यानंतर मी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. धरणासाठीच्या ज्या तांत्रिक बाबींची गरज आहे त्यांची पूर्तता लवकरच पूर्ण केली जाईल. त्यानंतर धरणाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळवून आर्थिक तरतूद देखील केली जाईल. येणाऱ्या काळात लवकरात लवकर मान्यता आणि निधी मिळवण्यासाठी माझा प्रयत्न असेल. कोणत्याही परिस्थितीत या धरणाचे काम पूर्ण करून रावेरसह पंचक्रोशीतील गावांचा पाणी प्रश्न संपुष्टात आणेल असं आश्वासन मंत्री भामरे यांनी यावेळी दिलं. अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जी काही टेक्निकल सँक्शन असतील ती लवकरात लवकर पूर्ण करा आणि या मार्चपर्यंत निधी मिळून द्यायचा माझा मानस आहे. पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ राहणार नाही. जे जे काही कामं असतील तरुण मंडळींना माझी विनंती आहे तापमान. धुळे शहरासह जिल्ह्यात मंगळवारी कमाल तापमान 32.2 तर किमान तापमान 12.6 अंश सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 73 तर दुपारी 25% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स आणि अहिरणी दूध, शक्ती तुमच्या संस्कारांमागची. पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करीत जुने कोळदे येथील महिला पुरुषांकडून तापी नदीच्या पात्रात जल आंदोलन, प्रशासनासाठी निवेदन. औष्णिक प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदला देताना भेदभाव केल्याने विखरण येथील धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्याने मंत्रालयातच विष घेतले. नेहरू युवा केंद्र, महापालिका आणि सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने धुळ्यात रोजगार मिळावा, निरनिराळ्या 14 कंपन्यांनी मुलाखतीतून केली उमेदवारांची निवड. निरनिराळ्या वयोगटातील वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन साहित्य निर्मिती व्हावी, धुळ्यातील ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांची अपेक्षा. आणि रावेर जवळील भाटमाई धरण साकारण्यासाठी प्रयत्न करणार, सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार मंत्री सुभाष भामरेंचे स्पष्टीकरण. आणि याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.